मतदारसंघामध्ये अतिशय नियोजनबद्ध प्रचार सुरू आहे आणि आजच्या या बैठकीच्या निमित्तानं उद्या प्रसिद्ध सिनेस्टार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देवल यांचा रोड शो मुंबईपासून सुरू होतो आहे आणि तो हडपसरपर्यंत असेल. परवा आमच्या मंत्री महोदय स्मृती इराणी यांचाही रोड शो आम्ही कात्रज गोंडा परिसरात करत आहे. गेले 11 दिवस सातत्यानं पदयात्रेच्याद्वारे मी स्वतः नागरिकांशी मतदारांशी संवाद साधतो आहे. माझे कार्यकर्ते बूथ लेवलवरती काम करून माझं परिचय पत्र अहवाल मतदानाचे स्लिप या सगळ्या वाटपाचं काम सुरू आहे. काही कार्यकर्ते कॉर्नर सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. प्रत्यक्षामध्ये मी स्वतः पायी पदयात्रा करून लोकांचा आशीर्वाद मागतोय आणि मी अनेक ठिकाणी सांगितलं की लोकांना जरी सुट्टीचा दिवस असेल शनिवार रविवार आणि सोमवारी मतदान असेल तरी सुद्धा आपण बाहेर गावी जाऊ नये. आपला आशीर्वाद शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी मतदान करावं ही भूमिका नागरिकांना मांडत आलो. मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 11 दिवसामध्ये या मतदारसंघाच्या कात्रजपासून माधवीपर्यंत जो मतदारसंघ आहे तिथे नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. स्वतःहून नागरिक माझं स्वागत करतायत. मतदारामध्ये एक वेगळा उत्साह आहे की 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जो विकास झाला हाच विकास पुढे गतिमान करायचा असेल तर योगेश टिळेकर आणि महायुतीलाच विजयी करावं लागेल असा विश्वास जनतेच्या मनामध्ये आहे. मंत्रिमंडळाच्या दरबारात आपले पद वापरून विनंती वापरून निधी आणणं हे लोकांनी पाहिलेलं आहे आणि मग जनतेमध्ये एक नक्की ठरलेलं आहे. कुणाचं काय ठरलं मला माहिती नाही. जनतेचं हे नक्की ठरलं आहे की ज्या माणसानं 5 वर्ष सातत्यानं काम केलं आहे सत्ता तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीची येणारच आहे आणि सत्ता भाजप सेना महायुतीची येणार असल्यामुळे सत्तेतलाच आमदार निवडून द्यावा जेणेकरून ज्या या जो विकास 5 वर्षामध्ये मी करण्याचा प्रयत्न केला त्या विकासाला अजून गती मिळेल आणि पुढच्या 5 वर्षामध्ये निश्चितपणानं या मतदारसंघाला महाराष्ट्रात हेवं वाटेल असं उभं करण्याचं काम योगेश टिळेकर करेल असं लोकांच्या मनामध्ये नक्की विश्वास आहे. 10-11 दिवस